आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आणेवाडीत नेत्र शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, 620 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथे जोल्य उद्योग समूहाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी फित कापून केले. गरीब कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले. शिबिरात 620 रुग्णांनी लाभ घेतला. लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटपही करण्यात आले. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार सौ जोल्ले, रामगोंडा पाटील, सचिन सासने, जनार्दन घाटगे, शहानजबी जमादार, लता कळवे, सरोजनी कांबळे, संजय सौंदलगे, अरविंद पाटील, डॉक्टर सुदर्शन चौगले, पांडुरंग खोत, शिवाजी खोत, प्रशांत कांबळे, ए बी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी ढोणेवाडीहून शिवाजी भोरे. ढोणेवाडीचं सर यूथ फाउंडेशनचं लोकांना आग्रह आहे हे आहे की आपण फ्री चष्मा वितरण कार्यक्रम हे सुद्धा चालू आहे. ते सर्वांचं मी खरोखर ढोणेवाडी ग्रामातलं सर्वांचं वंदन करू, कारण खास करून आज कार्यक्रम फार दिवसापासून झालं नव्हतं, बऱ्यापैकी काम झालं होतं. एक पाईपलाईन असतील, मागचं रोड असतील, काही पेवर्स असतील आणि आता राहिलेल्या पेवर 26 लाखामध्ये ते होणार आहे.